मोठा महामार्ग, मोठा रस्ता त्या ठिकाणी तयार होणार आहे. एक विरोधी पक्ष हे होत असताना सर्व दुकानदारांचं पुनर्वसन योग्य जागेवर होणार आहे. विरोधी पक्षांनी एक आरोप केला की हे गडकरी साहेबांना हे सगळं करायचं आहे, त्यामुळे त्यांनी गडकरी साहेबांनी महानगरपालिकेची निवडणूक लढवावी. काय त्यांना हास्यास्पद वाटत, म्हणजे हे सर्व जे आहे ते हास्यास्पद आहे त्यांचं, की गडकरी साहेबांनी लक्ष देणं. गडकरी साहेब लक्ष देणारच आहे. जो माणूस या शहरासाठी मागील अनेक वर्ष झाले खपतोय आणि केवळ 4 वर्षामध्ये जवळपास 40,000 करोडच्या वरती त्यांनी निधी या शहराकरता उपलब्ध करून दिला आहे, त्यामुळे काँग्रेसचे डोळे हे पांढरे झालेले आहेत. त्यांना त्यांची जागा दिसत आहे आणि त्यामुळे त्यांना माहीत आहे की गडकरी साहेब एवढा निधी आणतात आहे. आज त्यांचे मंत्री होते, त्यांनी 1 पैसा देखील फेकून मारला नाही या शहराला. त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं 25 करोड रुपये वार्षिक देऊ, 1 पैसा या शहराला दिलेला नाही. आणि त्याच्यामुळे गडकरी साहेब एवढं सर्व करत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांना माहीत आहे त्यांच्या पायाखालची जमीन ही सरकलेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचे बेजबाबदार वक्तव्य ते करत असतात. गडकरी साहेबांचा आग्रह होता की तोडायला पाहिजे म्हणून. गडकरी साहेबांनी विकासाकरता गडकरी साहेबांनी सर्व सांगितलं. गडकरी साहेबांनी CRF मधून या ठिकाणच्या संपूर्ण प्रोजेक्ट करता वाहतूक व्यवस्था व्यवस्थित व्हावी याकरता CRF मधून जवळपास 226 करोड रुपये केंद्र शासनाने पाठवलेले देखील आहे, एवढा निधी देखील या ठिकाणी आलेला आहे. विरोधकांनी आरोप केलेला आहे की सगळे कामं जे आहेत ते महामेट्रोला देऊन महापालिकेचं महत्व जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न सगळे कामं हे महामेट्रोला देत नाही आहे. त्यांनी जे जे सांगितलं त्यामधले काही कामं निश्चितपणे महामेट्रोला देतात आहे. लंडन स्ट्रीटचा ऑरेंज स्ट्रीटचा विषय, आज महामेट्रोचं ब्रँडिंग या शहरामध्ये झालेलं आहे आणि ब्रँडिंग झालेलं असल्यामुळे केवळ 2.5% याच्यावर त्यांना बांधकामाला आम्ही देत आहे. आम्ही त्यांना हँडओव्हर केलेला नाही आहे. हे बांधकाम झाल्यानंतर हा संपूर्ण प्रोजेक्ट हा महानगरपालिकेकडे येणार आहे, याची देखील त्यांनी दखल घेणं गरजेचं आहे. परंतु ज्याला काविळ होते त्याला केवळ पिवळंच दिसतं, तसं काँग्रेसला आणि विरोधी पक्षांना केवळ पिवळं दिसत आहे. थँक्यू.